मनापासून आभार मानतो, कारण मला 20 मिनिटं खूप झाली याची हवा काढायला. हा, यांची हवा काढाय मला 10 पाहिजे होती, तुम्ही 10 वाढवून दिली, तुमचे आभार मानतो. आणि म्हणून बघा मित्रांनो, बड्या घरचा पोकळ वासा, वारा येतोय भसा भसा, जीवनबुवा लांजात गेलं की रातभर घासत बसा बघत. अरे मेलाव बारी करणार बुवा, हे अशा जर बाऱ्या केल्या ना, तुम्हाला सिंगल बारीला पण म्हणून बोलवायचं नाही. शब्द आहे माझा बुवा, बघा तुम्ही. अरे मेल्या नावाप्रमाणे तरी बारी करायची रे. आणि राहिला विषय, मी त्यांच्या संगीतकारांना निश्चित बोलणार ना मित्रांनो, तुम्ही पण माझे मित्रच आहात. पण मेल्यानो काय गावाला वाजवतो काय? अरे काय इथं कोंबडा आरवा आलो काय मुंबईत? तुम्हाला काय खतलं व्हायची ती गावाला खतलं म्हणा ती कोंबडा सकाळी पहाटेपर्यंत. अरे मेलव बारी करणार. अरे तो बुवा तुमच्या नादात मेदनो गांगारला शेफ हो, बघा ना सुदूर बुदूर झाला बुवा, सुदूर बुदूर सारखा मरतय आपल्या पाणी पितय. अरे त्याला चोंडवली शेफ. अरे मेलास बारी करणार बुवा, वाद्यास गावलास आणि फटकी आली तुझ्यावर वसाड्या. आणि म्हणून बघा मित्रांनो, 20 मिनिटात तुमचा निश्चित तुमचा, कारण यांना यांना पैशाचं मोल नाही कळत आहे ना. 150-200 रुपये यांना वाटत लोक चिचोके देऊन बारी बघायला आले. वा, या आलेल्या लोकांनी 150-200 रुपये खर्च केले पण तुम्हाला त्याचं मोल नाही. पण मित्रांनो आज शब्द देतो, तुमचा पैसा या ठिकाणी आज मुंबई रंगमंचावरून वसूल करून जाणार. आणि म्हणून बघा, पहिला विषय बक्षीस आलंय. शक्तीवाले शाहीर, संतोष मालकर फॅन, विखारे गोटणे राजापूर, झिमन बुवाला खतवून टाका, शाप फुतवून टाकतो. 101 रुपयाचा पारितोषिक आहे. चोरू चोरून पाहत फरमाईश आलेली आहे. चिंटू दादा नागरेकर 201 रुपयाचा पारितोषिक आहे. आज सगळ्यांच्या फरमाईश घेतो आणि बुवाला पण थोडासा जाता जाता देतो. बघा कसा तो बुवा, थोडासा प्रसाद माझा घ्या, तुम्हाला चांगला वाटेल. आणि म्हणून की बिनबुडाचं बोलणं मला झिमन बुवा तुमचं पटणार नाही. अहो बिनबुडाचं बोलणं झिमन बुवा मला तुमचं पटणार नाही. मग तुमचा पाहून झालेला चेक झिमन बुवा अव्या रसिकांच्या बँकेत कधी वटणार नाही. अहो तुमचा पाहून झालेला चेक, ओ झिमन बुवा, अरे मेलव गटपाट कौशाबाद, तुमचा पाहून झालेला चेक या रसिकांच्या बँकेत कधी वटणार नाही. आणि मग साऱ्या रातभर हलवून दमलव तरी झिमन बुवा अहो तुमचा तो कधी उठणार नाही. हलव अख्या रातभर हलव. बघा विषय कसा आहे. विषय मित्रांनो एका मुकड्यात विषय ठेवणार आहे. 3 गाणी गाणार मला, 3च काढतोस टाकतो आज. बघा 3 विषय फक्त 3. हा म्हणून म्हणतोय बघा. अरे नाही कामाचा हार इथे चल जाऊ खंडाळा. म्हणून म्हणतोय अरे नाही कामाचा तुझा हार इथे चा, मग असा कसा तुझा रहा. ते सवंगडी सांगताय, ते सांगतात रावणाला. अरे रणभूमीवर युद्ध चालू आहे, रावणाचे सहकारी म्हणतायत, आणि तुझा भाव कुंभकर्ण याला वर्षाच्या 12 महिन्यात 6 महिने झोपून असतो. रणभूमीवरती युद्ध चालू आहे, शत्रू अंगावरती चाल करून आलाय आणि हा झोपलाय. अरे त्याला जाऊन उठव. वा विषय कसा आहे बघा, तुम्ही खाली आता वाकून नका बघू.
तुम्हाला वांगा देतो, वांगा घ्या. तुम्हाला परवा पण म्हणलं तुम्हाला वांगा देतो, काला वांगा. खेडवाल्याचा काला वांगा कसा असतो तो लांजात घेऊन जाऊ द्या. आणि म्हणून अरे नाही कामाचा हरैतेचा मासा कसा तू झाला. अरे तू ये जाऊन ते सहकारी म्हणतात रावणाला, अरे तू ये जाऊन आणि बघ हलवून. अरे तुझा हा उठतो थोडीशी घासून या, अभ्यास करून या. तुम्हाला 30 तारखेला म्हटलं होतं बुवा, 5 तारखेला अभ्यास करून या. हा पेपर सुटायला तुम्हाला सोपा नाही, पण बुवा तुम्हाला मी आज सांगतो, तुम्हाला हा पेपर सोडवायला 80 पैकी 40 पण मार्क तुम्हाला भेटायचे नाही बुवा. कारण तुमची सध्या बुवा, तुमची सध्या एक्सपायरी डेट बुवा संपत आलेली आहे, लिहून ठेवा तुम्ही आज. आणि म्हणून बघा, हा नंतर दुसरा विषय बुवांची गवळण. हा की तुम्हारे शिवा कुछ न आणि मोहनचा विषय होता की तुझ्या माझ्या प्रेमाचा झुलतो झुला झुला. तुझा कसा खुलकुला वाजवतो बघा जाताना. एवढ्या शेजारी बसलो होतो इथं बाजूला, पण तुमच्या तोंडातनं तुम्ही रेड्यासारखं काही चकत होतो ना बुवा, एक शब्द पण तुमचा बुवा समजत नव्हता. मित्रांनो मला खरं सांगा, मला खरं सांगा, मला खरं सांगा, आपले ते बाबू आणि लोकांचा कार्टून नको. झिमन बुवाची बारी तुम्हाला आवडली का होता? खरं सांगा, अगदी आयशील आणि बापसाला जामीन ठेवून सांगा. अरे ह्यालाच बुवा म्हणून बघा बुवा गवळणीची कटिंग कशी आणली बघा. नितीन दादा गोरिवले शाहीर विठोबा साहेबांचे नवीन शिष्य आहेत, दादांच्या माध्यमातून 200 रुपये त्यावर तो शिकम म्हणून बघा. अरे माझ्या हृदयात कान्हा कान्हा, अरे माझ्या हृदयात कान्हा मी जपते तुला. अरे माझ्या हृदयात कान्हा मी जपते तुला रे, नको सोडून तुझा कान्हा मना नको सोडून जाऊ. परवा परवा पंधरी मौली परवा बुवा शेवटचा विषय कुत्र्याचा लावला कुत्र्याचा. अरे मेल्या रंगमंचावरती कार्यक्रम करत असताना तू बापी आहेस की मेल्या पुरुष आहेस? मी बाईची बाजू म्हणतोय, तरी बुवा म्हणतो राजेश कुत्रा. अरे मेल्या तूच कुत्रा, तूच भुकणारा गल्ली बोलात फिरणारा तूच कुत्रा. आणि म्हणून बघा बुवा परवा कुत्रा, तुम्ही परवा कुत्र्याचा विषय घ्यायला कसा बुवा, तुम्ही कुत्री बोला, तुम्हाला कुत्री बोलण्याचा अधिकार आहे. कुत्रा मला बोलायचं आहे म्हणून तुम्हाला कुत्रा, भुकणारा कुत्रा भो भो म्हणून बघा कुत्र्याचा विषय कसा आणला बघा. हा अहो सांगून गेले हो गुणवंत म्हणजे नाही या कुत्र्याला मान, मी आता नेहमीच खातोय. 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 आणि सांगून गेले हो गुणवंत, अवघ्याने म्हणते तुम्ही महंत,
माझा आजचा दुसरा कार्यक्रम आहे. याच्या पुढे पण तुमच्याने माझे बुवा म्हणून तुम्हाला सांगतोय बुवा, हा असा फुसक्या मारे घेऊ नका. तुमच्या वारातली बुवा दारू संपलेली आहे, आता वारातली दारू कुठे गेली आहे ना? वारातली दारू नक्की गेली तरी कुठं? याचा पहिला मोठा बुवा मला प्रश्न पडलाय. हा तयारी न्या बुवा, तयारी. इथून पुढे बुवा आपली झोमी जोरातच होणार आहे, पण तयारी न्या. हा असा गडबडलेला रेडा नको बुवा सोबत मान टाकणार. म्हणून बघा पुढचा विषय आणि बुवांचा जे जो विषय होता, बुवांचा जो जो प्रश्न आहे मला, तो निश्चित बुवा तुमचा माझा इथून पुढे जेव्हा कार्यक्रम कधी लागेल निश्चित बुवा प्रयत्न करेल. बुवानी शेवटचा विषय घ्यायला बरं बघा, परवाच्या बारीत पण बुवानी हाच विषय काय नामी माऊली परवाच्या बारी बोरिवीला बुवानी हाच हेच प्रश्नवत गायलं आहे ना. म्हणून बघा आरिश्क और प्यार का मजा लीजिए, मग हलवलं नाव तुझं तू घालवलं ना. पाच मिनिटात बारी संबोधन पुढचा वेळ बुवा तुम्हाला देतोय. काय खरेदायचे काय आपटायची तिथून आपटा बुवा. लोकांनी बुवा लोकांनी तुमचा अंदाज ओळखलेला आहे, तुमचा अंदाज तुमचं पाणी लोकांनी झोपलेलं आहे. आणि म्हणून सांगतो जीवन बुवा माझे चांगले मित्र आहात तुम्ही, माझे चांगले मित्र आहात. अजून सांगतो बुवा ईश्वराची देण आहे तुमच्या जवळ, स्वतःच्या आवाजाला बुवा जपा जपाल बुवा तर राग नाही तर शाप खपाल बुवा. आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे महाराजांचा मावळा तुषारदादा शिंदे दादाक्ष माझे मात्र 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि म्हणून चोरू चोरू न पाहत ही फरमाईश घेतो आणि बारी बारी या ठिकाणी संबोधन म्हणायचं आहे. काय बघा बघा सासणी
अजान कलाकारावरती तुझं असं सदोदित प्रेम राहू दे बुवा. तुमचा आणि माझा हा दोन तासाचा झगडा आहे. जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या, वाईट असेल माझं मला परत करा अशा अपेक्षा बाळगतो. बुवाला देखील त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि बुवा कायम तुमची शाहीर देवेंद्र झिमन आणि शाहीर राजेश निकम ही मैत्री बुवा कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त अशी सदोदित टिकून राहू दे. ईश्वरची प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं माझा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. बोल गणपती गजानन.